नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या एम पी एस सी प्रिपरेशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एम पी एस सी कंबाईन बी प्रिलियमची जी एक्झाम झालेली होती त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत. जे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या मार्कावरून हा आम्ही कट ऑफ काढलेला आहे सगळ्यांशी चर्चा करून 2 दिवस. त्यामुळं हा काही फायनल कट ऑफ नाही आयोगाचा, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. बघा, एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये एस सी कॅटेगरीचा आपण पाहूया अगोदर. एस सी कॅटेगरीचा जनरलमध्ये लागू शकतो 40 ते 42 पर्यंत. नंतर हा तिन्हीचा मिळून एक जस्ट सरासरी काढलेला आहे. नंतर फिमेलचा 36 ते 40 पर्यंत आहे. एक सर्व्हिसमॅन जे असतात त्यांचा 25 ते 30 दरम्यान लागू शकतो. स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांचा 30 ते 32 पर्यंत लागू शकतो. पुढं आहे एस टी कॅटेगरी. जे जनरल कॅटेगरीमध्ये त्यांचा 36 ते 40 पर्यंत त्यांचं मिरिट जाऊ शकतं. फिमेलमध्ये 32 ते 36 दरम्यान कट ऑफ लागू शकतो. एक सर्व्हिसमॅन जे आहे त्यांचा 22 ते 25 पर्यंत आहे. स्पोर्ट्सवाल्यांचा 28 ते 30 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. बी जे एम टी कॅटेगरीमध्ये जनरलचा 44 ते 46 पर्यंत, फिमेलचा 40 ते 42 पर्यंत, एक सर्व्हिस जे मॅन आहेत किंवा वुमन आहेत त्यांचा 32 ते 35 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. आणि स्पोर्ट्स जे आहे ज्यांचा स्पोर्ट्समध्ये आहेत जे मेल आणि फिमेल त्यांचा 38 ते 40 पर्यंत हायर जाऊ शकतो. एन टी बी कॅटेगरीमध्ये जनरलचा 45 ते 48, फिमेलचा 38 ते 40 पर्यंत, एक सर्व्हिस जे मेन वुमेन आहे त्यांचा 30 ते 32 पर्यंत, स्पोर्ट्सवाल्यांचा 38 ते 40 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, हा जस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हा फायनल कट ऑफ नाही आहे. आम्ही जे आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी डिस्कशन करून आम्ही हा कट ऑफ काढलेला आहे. तसंच आपली ग्रुप सीची पण बॅच आपण स्टार्ट करतो आहे, त्याच्यामुळे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आणि डेली तुम्हाला अपडेट्स मिळवण्यासाठी @MPSCExamStudy ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. आता एन टी कॅटेगरीमध्ये जनरलचा 45 ते 48 आहे, फिमेलचा 40 ते 42 आहे, एक सर्व्हिसमध्ये 32 ते 34 आणि स्पोर्ट्सचा 40 ते 42 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. पुढं आहे एन टी डी. एन टी डीमध्ये जनरलचा 45 ते 48 दरम्यान लागू शकतो, फिमेलचा 38 ते 40, एक सर्व्हिसचा 30 ते 32 आणि स्पोर्ट्सचा 38 ते 40 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. पुढं आहे एस बी सी. एस बी सीचा जनरलमध्ये 44 ते 47 ॲप्रॉक्सिमेट जाऊ शकतो, फिमेलचा 36 ते 40 पर्यंत, एक सर्व्हिसचा 28 ते 32 आणि स्पोर्ट्सचा 36 ते 40 पर्यंत. कारण विद्यार्थी मित्रांनो, जागा वाढलेल्या होत्या त्यामुळं कट ऑफ जास्त लागण्याचे चान्सेस आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर खूप चांगला गेलेला आहे. ओ बी सी कॅटेगरीमध्ये जनरलचा 45 ते 48, फिमेलचा 40 ते 42, एक सर्व्हिसचा 34 ते 38 आणि स्पोर्ट्सचा 40 ते 43 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. पुढं आहे अनाथ कॅटेगरीमध्ये फिमेलचा 45 ते 40 पर्यंत, 35 ते 40 पर्यंत माफ करा, आणि फिमेलचा 30 ते 32 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. दिव्यांगमध्ये जनरलचा 30 ते 34 आणि फिमेलचा 28 ते 32 पर्यंत. ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जनरलचा 43 ते 46 हा कट ऑफ लागू शकतो, फिमेलचा 30 ते 36, एक सर्व्हिसचा 28 ते 32 आणि स्पोर्ट्सचा 32 ते 34 पर्यंत कट ऑफ हा जाऊ शकतो. पुढं ओपन कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये 45 ते 48 जाऊ शकतो, फिमेलचा 40 ते 42 पर्यंत, एक सर्व्हिसचा 34 ते 38 पर्यंत आणि स्पोर्ट्सचा 41 ते 43 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे गुण आहेत ते आम्हाला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करा किंवा व्हॉट्सअप करा. खाली नंबर दिलेले आहेत 77 98 34 82 42, या नंबरला तुम्ही तुमचे मार्क्स व्हॉट्सअप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली ग्रुप सीची जशी मी तुम्हाला सांगितलं होतं बॅच स्टार्ट झालेली आहे, त्यामुळं लवकरात लवकर बॅच देखील जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले गुण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.